पाटील हे वनमाळी बालाजी मंदिराचं सभागृह। या सभागृहामध्ये आपण पाहत आहोत हे जी बैठक आहे अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय लातूर उदगीर के नागरी प्रकल्प ही बैठक अधिकाऱ्यांनी या सभागृहात का आयोजित केली असेल। जिल्हा परिषदेचा सभागृह असताना लातूर शहरामध्ये वेगवेगळी सभागृह असताना मंदिराच्या सभागृहामध्ये अशी बैठक आयोजित करण्याचं कारण काय? या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यादव साहेब याचा खुलासा करतील का? आज या ठिकाणी शहरामध्ये ह्या सगळ्या अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस आलेल्या आहेत। विशेषतः अंगणवाडीच्या माध्यमातून जो खाऊ वाटप केला जातो तो खाऊ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। या संदर्भातली लोकाधिकार न्यूजनं याला वाचा फोडल्यानंतर अंगणवाडीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुपरवायझरमार्फत सेविका आणि मदतनीसना आहार चांगला मिळतो असं लिहून घ्या पालकाकडून असे आदेश दिले आणि निकृष्ट दर्जाचा आहार असताना सुद्धा कार्यकर्ते आणि मदतनीसला ना दिला जाणं असं लिहून घ्यावं लागलं। पालकांच्याकडून बळजबरीनं हा आहार निकृष्ट दर्जाचा असताना सुद्धा त्यांच्याकडून अशा पद्धतीचा रिपोर्ट अंगणवाडीच्या सुपरवायझरने कार्यकर्ते आणि मदतनीसच्या मार्फत मिळवलेला आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन काय कार्यवाही करणार? लोकाधिकार न्यूज लातूर।